स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। कराड रत्नागिरी रोडवरील कालेटेक येथील सह्याद्री हॉटेलचा उद्घाटन सोहळा नुकताच गणपतराव यादव आणि सौ सुनंदा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी सह्याद्री हॉटेलचे मालक सुहास यादव, सूरज यादव, सुनील कदम, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, जखिनवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे पाटील, नारायणवाडीचे सरपंच रणजित देशमुख, नारायणवाडी विकास सोसायटीचे चेअरमन कृष्णत यादव, व्हाईस चेअरमन संदीप यादव, कालेटेकचे सरपंच ॲडव्होकेट पंडितराव हरदास, उपसरपंच अजित पवार, माजी उपसरपंच धनाजीराव यादव, माजी सरपंच बाळासाहेब जावीर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गलांडे, धोडेवाडीचे सरपंच सचिन काकडे, जगन्नाथ पाटील, राजभाऊ देशमुख, राहुल यादव, संदीप साळुंकी, भाऊसाहेब यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। पार्किंगची व्यवस्था असलेले तसेच मनोवेधक आंतररचना असलेल्या फॅमिली रेस्टॉरंटसह अंतर्गत सजावटीने मन तृप्त होते। प्रवाशांसाठी गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था असलेल्या या हॉटेलमधील पदार्थही तेवढेच दर्जेदार आणि लज्जतदार आहेत। यावेळी सर्व मान्यवरांनी या नवीन दालनाचे कौतुक केले। शाकाहारी मांसाहारी जेवणाची व्यवस्था या हॉटेलमध्ये केली असल्याची माहिती सुहास यादव, सूरज यादव आणि सुनील यादव यांनी दिली। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।